हे गाइज, मी वृंदा हेबळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, मी शिफ्ट झाली आहे पिंपले सौदागर एरियामध्ये, जे येतं PCMC मध्ये. तर जर तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर पुणे शिफ्टिंगचा मी ब्लॉग टाकला होता. तर येस, मीही शिफ्ट झाली आहे. आम्ही 2 वर्ष होते बालेवाडीमध्ये, आता मी शिफ्ट झाले पिंपले सौदागर एरिया. पिंपले सौदागरमध्ये माझं ऑफिस आहे, नवीन ऑफिस, मी एक्झॅक्ट विशालनगर एरियामध्ये. आणि दादाही शिफ्ट झाला ठाण्याहून, तो हडपसरला असतो. तर इथे शिफ्ट झाल्यानंतर आय गेस हा पहिलाच ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये मी आणि मम्मी काल गेलो होतो वाकड फूड कोर्ट. तर वाकडमध्ये एक सगळ्यात मोठं फूड कोर्ट ओपन झालं आहे. तर हा ब्लॉग आय गेस तुम्हाला सॅटर्डे किंवा संडेला बघायला मिळेल. मोस्टली सॅटर्डेलाच पोस्ट करेन मी, सो सॅटर्डेला बघता येईल तुम्हाला. तर वाकडमधलं सगळ्यात मोठं फूड कोर्ट होतं हे, जे आम्ही गेलो होतो. मीही कधीच गेले नव्हते, मला ते ट्राय करायचं होतं. आणि मी आणि आदित्य जेव्हा मी शिफ्टिंगचा जो ब्लॉग टाकला त्यामध्ये मला तिथे जायचं होतं, पण आम्हीच खूप थकलो होतो म्हणून ते कॅन्सल झालं. पण मग काल आम्ही गेलो आणि खरंच खूप छान आहे, खूप मोठा एरिया आहे, स्पेस आहे, टेस्ट पण खूप छान आहे. तर बघा तुम्ही आता पुढे ब्लॉगमध्ये ते फूड कोर्ट. आणि जे कोण वाकडमध्ये असतील किंवा जे ज्यांना काही फूड कोर्ट, नवीन नवीन आयटम्स, नवीन फूड एक्सप्लोअर करायचं असेल, तर नक्की तुम्ही त्या फूड कोर्टला व्हिजिट करू शकता. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, आम्ही पोचलो इथे फूड कोर्टजवळ. तर याचा एक्झॅक्ट जो ॲड्रेस आहे तो कासपाटे वास्ती रोड, शंकर कळत नगर, वाकड, हे असं आहे. मॅप लावून तुम्ही येऊ शकता ऑब्व्हियसली. तर इथे या एरियामध्ये थोडेसे बस मला कमी वाटले, बसचे जे फॅसिलिटीज असतात ते. तर मोस्टली सगळे ऑटो कॅबनेस फिरतात इथे. तर आम्ही पोचलो इथे आणि बघू शकता तुम्ही खूप मोठी जागा आहे. तर याचं ओपनिंग होऊन आय गेस 6-7 महिने झाले असतील आणि 200 ते 300 लोकं बसतील एवढी याची कॅपॅसिटी आहे, पूर्ण या फूड कोर्टची कॅपॅसिटी. तर इथे आम्ही घेतलेला आहे दाल खिचडी. सो दाल खिचडी खायची खूप इच्छा होती माझी. अँड येस, मम्मीसुद्धा खूप खूप म्हणजे खूप टेस्टी दाल खिचडी करतेच घरी, पण म्हटलं मन झालं तर ते ट्राय केलं. इथे आम्ही घेतले पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. तर कुठेही गेलं तर आपण म्हणत नाही का एक असं टाईमपाससाठी म्हणून काहीतरी खायला, तर तसं फ्राईज खूप आवडतं मला. तर आम्ही पेरी पेरी फ्रेंच फ्राईज घेतले. हे जे आम्ही घेतलं ते होतं दही भाला चाट. तर दही भाला पापडी चाट ॲक्च्युली. तर हे काहीतरी नवीन आम्ही ट्राय केलं, तर खूप छान होतं, काहीतरी युनिक होतं. तर त्यांनी दही वडे आणि पापडी असं मिक्स करून ते चाट तयार केलं होतं आणि खूप टेस्टी होतं. तर मम्मीला नाही आवडलं एवढं, खास काही नाही वाटलं, पण मला छान वाटलं, ठीक वाटलं. तर येस, इथे स्टार्टिंगपासून फिशचे वेगवेगळे डिशेस होते, त्यानंतर अंडा असा स्टॉल होता, एगचे डिशेस होते, स्लाईस फॅक्टरी जिथे पिझ्झा बर्गर वगैरे आहे, मोमोजचं स्टॉल होता, एशियन पांडा म्हणून एक स्टॉल होता, चिकनचे वेगवेगळे डिशेस होते, शॉर्मा होता, डोसाचा एक सेंटर होता, पावभाजीचं सेंटर, नॉर्थ इंडियन डिशेसचं सेंटर, हे सोडून आईस्क्रीमचे 2 स्टॉल्स होते, चहाचाही सुरुवातीला स्टॉल होता, आणि पराठा हाऊस आणि डाळ खिचडी हे कंबाईन होतं, ते जिथे आम्ही डाळ खिचडी वगैरे घेतली. तर खरंच खूप छान एरिया आहे आणि टेस्टही चांगली आहे. तर आम्ही ऑड टायमिंगला गेलो होतो, दुपारी 2 वाजता गेलो होतो, म्हणून काही जे स्टॉल्स आहेत ते बंद होते. मे बी संध्याकाळचं ते सगळेच ओपन करत असतील, सगळे चालू असतील, आणि गर्दीही खूप असते इथे संध्याकाळी असं मी ऐकलं होतं, रील्समध्ये वगैरे बघितलं होतं. तर येस, हा होता छोटासा व्लॉग या फूड कोर्टचा. तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की या व्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.